रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, घातक आजारांपासून संरक्षण करायचे आहे, तर घ्या अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटी। अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटीची पट्टी आजाराशी होईल कट्टी। खामगाव येथील काळे पिवळे चालकांवर उपासमारीची वेळ, ऑटो चालक काळे पिवळे ॲपे चालकांची शासनाकडे मागणी। सध्या जगभरात कोविड-19 ने सर्वत्र हाहाकार माजवला असून अनेक उद्योग मंदीच्या गर्तेत सापडलेत। त्यातच खामगाव तालुक्यातील व शहरातील काळी पिवळी ॲप चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील वाहतूक बंद आहे। या दरम्यान फक्त प्रवाशांवर सुरू असलेला त्यांचा व्यवसाय मोडकळीस आलाय। अशा परिस्थितीत त्यांना जगणे मुश्किल झाले, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। एका ऑटो ॲप चालकाच्या मागे संपूर्ण परिवाराची जबाबदारी आहे, ती जबाबदारी पेलण्यास कठीण होऊन बसले। राज्य शासनाकडूनही त्यांना कुठल्याच प्रकारची मदत अजूनही मिळालेली नाही आणि काळी पिवळी चालकांना मदत मिळण्याची अपेक्षासुद्धा नाही। केवळ हा व्यवसाय सुरळीत चालावा म्हणून शासनाने लादलेले कठोर नियम शिथिल करावे अशी मागणीसुद्धा या संघटनेच्या वतीने करण्यात आली। प्रतिनिधी मुबारक खानसह आधार न्यूज खामगाव। मी सुभाष तारापुरे, रिटायर्ड पर्सन आहे आणि काली पिली म्हणून आम्ही ड्रायव्हर म्हणून काम करतो आहे। तर इथे आमचे सगळे जे कर्मचारी वर्ग आहे यांना जवळपास 5 महिन्यापासून उदरनिर्वाहासाठी काही साधन नसल्यामुळे आम्हाला 2 प्रवाशी आणि 1 ड्रायव्हर असं म्हणून आम्हाला देण्यात आले की परमिशनच्या हिशोबाने आम्ही जात आहे, परंतु त्या पैशामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा उदरनिर्वाह होत नाही। त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त प्रवाशी वाहून घेण्याची क्षमता देण्यात यावी किंवा ते जर तुमच्या याच्यामध्ये पसंत नसेल तर आम्हाला काहीतरी पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी, ही विनंती। मी खामगावचे एकता ॲटो युनियन संघटना याचा अध्यक्ष आहे। जे लॉकडाऊनची परिस्थिती महाराष्ट्र शासनाने आज चालू केलेली आहे त्यात आज त्या गोष्टीला 3 ते 4 महिने होत आहे, परंतु प्रत्येक लोकांना काही ना काही पॅकेज सरकार जाहीर करत आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही ॲटो रिक्षा चालकाला आजपर्यंत कालीपिली चालक ॲटो रिक्षा चालक यांना कोणत्याच प्रकारची शासनाने मदत केलेली नाही। त्यामुळे आता राज्यामध्ये आतापर्यंत कमीत कमी 4 ते 5 ॲटो चालकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। ह्या गोष्टीचा शासनाने पुरेपूर विचार करून ह्या ॲटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना काही ना काही प्रमाणात पॅकेज सरकारने द्यावे आणि याचा विचार लवकरात लवकर करावा। आजच्या कंडिशनला ॲटो चालक आणि कालीपिली चालक यांच्यावर अत्यंत उपासमारीची वेळ आलेली आहे। ह्या गोष्टीचा शासनाने अत्यंत गंभीरतेने विचार करून लवकरात लवकर कालीपिली चालक आणि ॲटो रिक्षा चालकांना जास्तीत जास्त सहानुभूतीपूर्वक विचार करून मदत देण्याची कृपा करावी अशी मी शासनाची विनंती करतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब